रंगभूमीचा सारा अवकाश व्यापून प्रत्येक भूमिका अजरामर करणारे आणि आपल्या संवेदनशील आविष्कारानं चित्रपटाचा संपूर्ण पडदा व्यापून टाकणारे चतुरस्त्र अभिनेते नटसम्राट डॉक्टर श्रीराम लागू यांचं मंगळवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 92 वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉक्टर लागू यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा इथं जन्मलेल्या श्रीराम लागू यांनी भावे हायस्कूल, पुण्याचं फर्ग्युसन महाविद्यालय आणि बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. मात्र नसानसामध्ये अभिनय भिनलेल्या डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमी आणि चित्रपट अभिनयासाठी स्वतःला वाहून घेतलं. पीडीए पुणे आणि मुंबईचं रंगायन या संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 1969 मध्ये वसंत कानेटकर लिखित इथं ओशाळाला मृत्यू या नाटकापासून पूर्णवेळ अभिनेता म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. नटसम्राट नाटकातील गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेनं ते घराघरात पोहोचले. नटसम्राट म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू असं नवं समीकरण त्यांनी तयार केलं. त्याचप्रमाणे सिंहासन, पिंजरा, मुक्ता यासारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विशेषतः 1972 साली प्रदर्शित झालेल्या पिंजरा चित्रपटानं त्यांना देशभर लोकप्रियता मिळाली. अभिनय करता करता विलक्षण सामाजिक भान जपणाऱ्या डॉक्टर लागू यांनी नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर बाबा आढाव, सदाशिव अमरापूरकर यांच्यासह अनेक सामाजिक उपक्रमही राबवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. परमेश्वराला रिटायर करा हे त्यांचं वाक्य प्रचंड गाजलं. बुद्धी प्रामाण्यवादी आणि विवेकवादी डॉक्टर लागूंनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. उतार वयातही सूर्य पाहिलेला माणूस या नाटकातील अत्यंत अवघड भूमिका मोठ्या ताकदीनं सादर करत त्यांनी आपण अभिनयाचे डॉक्टर असल्याचं सिद्ध केलं. वयाची 90 ओलांडल्यानंतरही पुण्याच्या वेताळ टेकडीवर नियमित चालताना ते दिसायचे. वार्धक्यानं अशक्त झालेल्या त्यांच्या शरीराला मृत्यूनं मंगळवारी रात्री कवटाळलं. मात्र त्यांनी निर्माण केलेले अभिनयातील मैलाचे दगड पिढ्यानपिढ्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा कलाक्षेत्राला देत राहतील यात शंका नाही.